नमस्कार, मी सुलेमान तंबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील गावात दुष्काळ जाहीर। कार्तिक वारीसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना पंढरीत पाऊल ठेवू देणार नाही, सकल मराठा समाजाचे मंदिर समितीला। 22.5 लाखांची फसवणूक, 2 जणांवर गुन्हा। 2 तासात मुद्देमालासह आरोपी जेरबंद, बार्शी शहर पोलिसांची कामगिरी। घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह रक्कम पळवली। आणि क्रेडिट कार्ड अपडेट करतो म्हणून 2.25 लाखाला फसवले। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्रातील 40 तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता। दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश सरकारने जाहीर केला आहे। एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। आता राज्यातील उर्वरित तालुक्यामधील 1021 मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या अपतग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांमधील महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले। त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या 9 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये त्या महसूल मंडळांचा पण दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला। तेथेही आता सवलती लागू असतील। ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील गावात दुष्काळ जाहीर। पंढरीत कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो। मात्र आता प्रथमच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेसंदर्भात मंदिर समिती समोर पेच निर्माण झाला आहे। कारण राज्यात यंदा 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे पूजेचा मान नेमका कोणाला द्यायचा यावरून अद्याप कोणत्याही निर्णय झालेला नाही। दरम्यान याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीत मराठा आंदोलकही दाखल झाले होते। यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत यंदाच्या पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना बोलावू नये असे म्हटले, तसेच आम्ही त्यांना पंढरीत येऊ देणार नाही असा इशाराही दिला। राज्यात आषाढी एकादशीला पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना तर कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो। त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या त्यावेळी हजर होतात। आता कार्तिकी एकादशी जवळ आल्याने मंदिर समितीने त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आज बैठक बोलावली होती। आज सकाळी बैठक सुरू होताच सकल मराठा समाजाच्या वतीने किरणराज घाडगे, संदीप मांडवे, राजाभाऊ गायकवाड, नितीन शेळके आदी पदाधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या बैठकीत जाऊन सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांना कोणत्याही उपमुख्यमंत्री अथवा मंत्र्यांना निमंत्रण देऊ नका असा इशारा दिला। यावेळी संतप्त आंदोलकांनी आधी आरक्षण मग पूजा अशी घोषणाबाजी केली। एवढेच नव्हे तर आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही मंत्री, आमदार अथवा खासदाराला पंढरीत पाऊल ठेवू देणार नाही अशी घोषणाही केली। त्यामुळे मंदिर समिती बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला। त्यामुळे नेमके कोणाला बोलायचे हाही प्रश्न अंधारातच होता। त्यामुळे कार्तिकी पूजेचा मान नेमका कोणाला मिळतो आणि अशा पद्धतीत मंदिर समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सोलापूरमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून 22,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध जेलदोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनीता राजाराम पुल्ली राहणार महादेवनगर न्यू पाच्छापेठ व प्रवीण बजरंग शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी विनायक विठ्ठल ननवरे वय 38 राहणार गणेश अपार्टमेंट न्यू पाच्छापेठ गीतानगर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। वरील संशयित आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून गणेश अपार्टमेंट या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेला प्लॉट नंबर 10 गीतानगर
या मिळकतीवर बँक ऑफ महाराष्ट्राचे लोन असताना त्याची परतफेड न करता ते एकमेकात खरेदी केली व बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्ज असताना देखील कोणतीही पूर्वकल्पना व तोंडी सूचना खरेदी खात्यामध्ये उल्लेख न करता फिर्यादी यांनी विश्वासाने सदरची मिळकत ही निर्वेद व मी जोखीम असल्याचे सांगून विश्वास संपादन करून दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादीस 22,50,000 रुपयात विक्री करून फिर्यादीचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलीस सहायक इन्स्पेक्टर बादोले हे करीत आहेत. बार्शी येथील बस स्थानकावर शुक्रवारी दिनांक 10 रोजी दुपारी 4 दरम्यान फिर्यादी सुलभा कवीश्वर सांगडे राहणार मूळगाव निजाम जवळा तालुका भूम जिल्हा धाराशिव या वालवड येथे जाण्यासाठी बार्शी ते पाथुड या गावाकडे बॅगा घेऊन जात असताना स्टँडवरील मेडिकलच्या समोर सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक एक 25 ते 30 वयाचा अनोळखी इसमाने फिर्यादीला जोराचा धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे मिनीगंटन 90,000 रुपयाची किमतीचे घेऊन पळून गेल्याची फिर्याद दिल्याने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे भांदवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल असून 2 तासात मुद्देमालासह आरोपी जेरबंद करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी बार्शी शहरकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व अंमलदार हे बार्शी शहर व परिसरात गुन्ह्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील वर्णनाप्रमाणे 1 इसम शिवाजी कॉलेज परिसरात संशयित रित्या फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे, पोलीस सब इन्स्पेक्टर गळकटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल माने, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल उदार यांनी जाऊन पाहणी केली असता तेथे 1 इसम संशयित रित्या फिरत असताना दिसला. त्यास ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर साईबू जाधव राहणार सुमित्रानगर यशवंतनगर अकलूज तालुका माळशिरस हल्ली मंगळूर तालुका घनसान सावंगी जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. लागलीच 2 इसमांना पंच म्हणून बोलावून घेऊन त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ गुन्ह्यातील गेलेला माल 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण मिळून आल्याने त्यास पोलीस सब इन्स्पेक्टर गळकटे यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोलापूर येथे नागणे अपार्टमेंट मधील असलेल्या घरात अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून 1,91,000 चा ऐवज चोरून नेल्याची घटना दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी रेखा अण्णाराव माने वय 60 राहणार नागणे अपार्टमेंट यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत. पंढरपूर येथे तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करून देतो असं म्हणून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून एकाच्या क्रेडिट कार्ड मधून 2,11,000 रुपये हजाराची रिटेक. पंढरपूर येथे तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करून देतो असं सांगून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून एकाच्या क्रेडिट कार्ड मधून 2,11,000 रक्कम तसेच बँकेच्या खात्यातून ही रोकड काढून घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. सत्तार अहमद शेख राहणार कोर्टी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. शेख यांना एका अनोळखी फोनवरून कॉल आला. त्याने तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करतो असे सांगून 4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी कॉल करून वेगवेगळी कारणे सांगत त्यांच्या HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड मधून 2,11,530 रुपये काढले तसेच 2 बँक खात्यातूनही 8,200 रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.